अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या देवाची सेवा करत असतो, कुठल्या तरी देवतेला आपण गुरु मानत असतो आणि त्यांची आपण रोज सेवा करतो, अगदी मनापासून सेवा करत असतो. तर मग अशी आपण देवाची सेवा करताना किंवा कुठलं व्रत करताना, काही उपाय करताना, रोजची देवपूजा करताना आपल्याला मनामध्ये कुठेतरी वाटत असतं की मी ही जी देवाची सेवा करते तर ही सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचते आहे का, आणि देवाने काहीतरी आपल्याला संकेत द्यावे असं आपल्याला नेहमी वाटत असतं. कारण आपण एवढ्या मनाने सेवा करत असतो आणि खरंच ही आपण सेवा योग्य रीतीने करतोय का आणि देव खरंच आपल्यासोबत आहे का नाही हे आपल्याला जाणून घ्यायची खूप इच्छा असते. तर देवपूजा करत असताना मी काही तुम्हाला 3 ते 4 गोष्टी सांगणार आहे. जर अशा गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर समजा की साक्षात देव जे आहे ते तुमच्यासोबत आहे, तुम्ही जी सेवा करताय ती तुमच्या देवापर्यंत योग्य रीतीने पोहोचते आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताची पूजा करणे याला खूप महत्त्व मानलं जातं. म्हणजे ज्या घरामध्ये रोज देवपूजा होत नाही ते घर घर मानलं जात नाही, तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये देवपूजा ही केलीच जाते. याशिवाय श्रद्धा आणि भक्तीसुद्धा खूप महत्त्वाची असते आणि श्रद्धेने आणि भक्तीने जर आपण सगळं काही केलं तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्कीच होते. कधी कधी बघा, आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु त्या संकेतांकडे आपण खूप वेळेस दुर्लक्ष करत असतो, फारसं लक्ष देत नाही किंवा आपल्याला लक्षात येत नाही की या गोष्टी आपल्याला काहीतरी सुचवत आहेत. तर आपल्याला हे कधी लक्षातच येत नाही. तर लक्षात घ्या की हे संकेत आपल्याला साक्षात भगवंताने दिलेले असतात. आपल्यावर भगवंताची कृपा आहे आणि भगवंताने आपली पूजा स्वीकारली आहे हे संकेत आपल्याला सांगत असतात. तर त्याच संकेतांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला संकेत म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपण धूप आणि अगरबत्तीही लावतच असतो. तर देवपूजेच्या दरम्यान जर धूर अचानक सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागलं म्हणजे एक छान सुवासिकता येते असं कधी नव्हत आपल्यासोबत घडलं आणि काहीतरी त्या दिवशी आपल्याला वेगळं वाटतंय आणि असं जर घडलं तर समजा की साक्षात भगवंत आपल्यासोबत आहेत आणि लवकरच आपलं नशीब जे आहे ते चमकणार आहे. तर हीच सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या आजूबाजूला पसरलेली असते आणि ती आपल्याला जाणवते. अचानक घरातील वातावरण जे आहे ते अगदी प्रसन्न वाटू लागतं. म्हणजे मंदिरामध्ये जितकं प्रसन्न वातावरण असतं तसं आपल्याला ते देवपूजा करताना अगदी छान प्रसन्न वातावरण आणि खूप उत्साही आपल्याला त्या ती देवपूजा करताना वाटत असतं. तर त्यामुळे असं अचानकपणे धूप किंवा अगरबत्ती जेव्हा आपण लावतो आणि त्याचा धूर सर्वत्र पसरतो, एक छान वातावरण निर्माण होतं, तर त्यावेळेस समजा की तुम्ही जी देवपूजा करता आहात ती तुमच्या देवांपर्यंत पोहोचते आहे आणि देव तुमच्या आजूबाजूलाच आहे. दुसरा संकेत म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बालक सुद्धा जर आपल्या घरी आले तर म्हणजे काही त्या मागत असतील, ते पैसे मागत असतील, काही खायला मागत असतील, तर अशी व्यक्ती जर आपल्या दारामध्ये आली तर समजा की साक्षात आपल्या दारामध्ये भगवंत आलेले आहेत असं जर घडलं तर त्या भिक्षुकाला काही ना काही नक्की खायला द्या, काहीतरी दान करा, तुम्हाला जे तुमच्या यथाशक्तीने शक्य असेल ते द्या, पण चुकून सुद्धा अशा व्यक्तीला दारातून हुसकावून लावू नका, काही अपशब्द बोलू नका, काही वाईट त्या माणसाला बोलू नका. जर तुम्ही त्याला काहीतरी दान केलं, काहीतरी खायला दिलं तर तुमच्या धनामध्ये कधीच कमी पडणार नाही, तुमच्या धनामध्ये वाढ होईल. पूजेदरम्यान एखाद्या भुकेलेल्याला अन्न देणं म्हणजे साक्षात भगवंताला प्रसन्न करणं असतं. आपल्याला माहिती की दानाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणाच्या दिवशी मी तुम्हाला सांगत असते की काहीतरी छोटं मोठं दान करा, यामुळे आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. दान केल्यामुळे पितृदोष जो आहे तो नाहीसा होतो, म्हणून ही एक गोष्ट जी आहे ती नेहमी लक्षात ठेवा. पुढचं संगीत म्हणजे जर आपण देवपूजा करतोय आणि भगवंतासमोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश अचानकपणे तेजस्वी झाला, दिव्याची जर अचानकपणे ज्योत वाढली तर समजून घ्या की भगवंत आपल्या समोर आहेत आणि आपली प्रार्थना जी आहे ते ऐकत आहेत. जर हा दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला तर समजावे की भगवंताने आपली प्रार्थना जी आहे ती स्वीकारलेली आहे. आपल्या सर्व अडचणी आपला भगवंत जो आहे आपण त्यांना ज्या ज्या अडचणी सांगितलेल्या आहे त्या अडचणी लवकरच आपल्या दूर होणार आहेत असं तुम्ही समजा. यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर देवपूजा करत असताना धूप आणि अगरबत्ती लावलेली असते तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी कधी ओम किंवा स्वस्तिक असे जे शुभचिन्ह आहेत ते आपल्याला दिसतात किंवा आपल्याला स्वामींची प्रतिमा दिसते, गणपती बाप्पांची प्रतिमा दिसते. असं जेव्हा शुभ प्रतीक तुम्हाला धुरामध्ये अगरबत्तीच्या धूपाच्या धुरामध्ये दिसले तर समजून घ्या की भगवंत आपल्या पूजेने प्रसन्न झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला कुठल्याही मोठ्या छोट्या अडी अडचणीतून ते आपल्याला दूर करणार आहेत, आपले नशीब उजळणार आहेत. हे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. म्हणजेच
पाहुणा आपल्या घरी येणारा जो पाहुणा असतो तो देवासमान मानला जातो. आणि देवपूजे दरम्यान जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्या की साक्षात भगवंत आपल्या दारी आलेले आहेत. आणि चुकून सुद्धा त्या पाहुण्यांचं मन दुखवू नका. त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या, काहीतरी प्यायला द्या, पण असंच त्यांना पाठवू नका. त्यांना आदराने वागवा, कारण अतिथी देवो भव ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यानंतर पाचवा संकेत म्हणजे जर आपण देवपूजा करताना एखादे फूल आपण देवांना अर्पण करत असतो आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजा की भगवंतांनी आपल्या पूजेमुळे भगवंत जे आहे ते प्रसन्न झालेले आहेत आणि भगवंतांनी आशीर्वादाच्या रूपामध्ये हे फूल जणू काही आपल्याला दिले आहेत असं आपल्याला समजायला हरकत नाही. यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट जे आहे ते नाहीसे होतात, आपल्याला सुखसमृद्धी मिळते. तर अशा या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मांडण्यावर सुद्धा आहेत आणि बऱ्याच लोकांना यापेक्षा सुद्धा काही काही वेगळे अनुभव सुद्धा आलेले असतील, ते सुद्धा तुम्ही सांगा, ते कमेंट करून सांगा. कमेंट यासाठीच म्हणते की जेणेकरून तुम्ही जेव्हा अशा काही कमेंट करता तर त्यामुळे जेव्हा इतर लोक ते कमेंट वाचतात तर त्यांच्यासुद्धा देवावरची श्रद्धा जी आहे ती वाढत जाते. तर असे हे काही संकेत आहेत जे पूजेदरम्यान आपल्यासोबत घडले, आपल्याला मिळाले, तर त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास आपले गुरु आपले भगवंत असल्याची जाणीव होते आणि आपण अधिक श्रद्धेने अधिक मनापासून आपण जी देवपूजा आहे ती करायला लागतो. तर हे काही संकेत आहेत, हे मला तुमच्यापर्यंतच पोहोचवायचे होते. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.